नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण विशेष मुलाखती घेतो. या मुलाखतीचा उद्देश असा आहे की आपल्याला ग्रामविकास जाणून घ्यायचा आहे की मेहकर तालुक्यामध्ये कशा प्रकारचा ग्रामविकास झालेला आहे. आपल्या सदराचं नाव आहे ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष भेट. आज आपण ज्या सरपंचाची विशेष भेट घेतोय त्या सरपंचाचं नाव आहे राजेंद्र बाबूसिंग पवार. परतापूर नावाचं एक खेडं गाव आहे, त्या गावचे सरपंच आहे. त्या गावामध्ये ग्रामविकास कशा पद्धतीने झालेला आहे आणि ग्रामविकासामध्ये कशा पद्धतीचं योगदान त्यांना लागलेलं आहे हे सर्व आपण जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. सर भाऊ, तुमच्या परतापूर या गावामध्ये ग्रामविकासाच्या दृष्टीने कोणकोणते कामं तुम्ही केले? आता भाऊ, तसं जर म्हटलं तर आमच्या गावात जे जलजीवन मिशन भरपूर दिवसापासून संस्था केली होती, त्या जलजीवन मिशन आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्या मार्फतच होऊन राहिलं. दलित वस्तीचे रस्ते असो किंवा मग आमच्या तांडा वस्तीचे पारदी वस्तीचे रस्ते असो, त्यांच्या मार्फतच तिथं गेलो म्हणजे ते होकार दिला म्हणजे आमचं काम झालेलं. म्हणजे आतापर्यंत आम्हाला कोणत्याच गोष्टीची अडचण आलेली. आणखीन पुन्हा डबल वॉल कंपाऊंड असो, स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंड असो 15 लाखाचं, म्हणजे जवळपास ग्राम सडक योजना म्हणून 42 लाखाची ती पण योजना माझ्या गावात चालू आहे. सर्व मागण्या लोकांकडनं आल्या, त्यावेळेला तुम्ही आमदार साहेबांकडे गेले, त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा गेला, कशा पद्धतीने मांडणी साहेबांनी? भाऊ, आता कसं विषय, आज रोजी आम्ही पारधी समाजाचा सरपंच आहोत, म्हणजे मागास वर्ग असलेले. आज रोजी आम्हाला पण वाटायचं की बाबा भाऊचं कसे वागत असतील म्हणून, म्हणजे आम्ही हिच्या नंतर आम्ही सहवासात आलो नव्हतो. अच्छा, तुमची भाऊची भेट नव्हती. अच्छा, पण ज्यावेळेस आम्ही सरपंच होऊन त्यांच्यापर्यंत या मागण्या घेऊन गेलो कामाला, त्याचं रूप पाहिलं आम्ही आनंदित. त्या गोष्टी जो काम घेऊन गेलो ते काम पूर्णपणे झालंच पाहिजे. या दृष्टिकोनातून आमदार साहेब असो किंवा खासदार साहेब असो याने आम्हाला फुल प्रकारे मार्गदर्शन दिलेलं आहे आणि कामाबद्दल पण आम्हाला भरघोस निधी दिलेला आहे. म्हणजे एका प्रकारे जर म्हणलं, थोडक्यात जर म्हणलं, तर आम्ही ठराव जे लिहिलेलं, जे ग्रामपंचायतीचे जे ठराव द्यायचे ते ठराव कोणकोणते दिलेले हे पण आठवत नाही सरपंच आम्हाला लोकांना. एवढे कामं दिलेली त्या गावात, म्हणजे जवळपास आता आज रोजी परतापूरमध्ये 1.5 ते 2 कोटीची कामं चालू आहे सध्या. परतापूर घटक ग्रामपंचायत आहे का? स्पेशल आहे? नाही, घटक ग्रामपंचायत. अच्छा, मग परतापूर शिवाय दुसरं गाव कोणतं आहे? उभदरा. अच्छा, मग त्या तिथे सुद्धा काही विकास कामं आहेत? त्या तिथे भाऊ जे पाण्यासाठी सुविधा नव्हती त्या गावाला आज रोजी, तर त्या गावासाठी आम्ही जलजीवन मिशन मधून वाढीव पाईपलाईन परतापूरमध्ये देऊन टाकलेली. म्हणजे ते जवळपास 20-25 घर असतील तिथले गटग्राम म्हणजे, पण त्यांना तेवढ्या पुरती पण आम्ही तिथं वाढीव पाईपलाईन दिली. म्हणजे त्यांना जी हे होतं अडचण होती पाण्याच्या, त्या अडचणीचा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेला. आता हे सर्व विकासात्मक कामं सांगताना याशिवाय पुन्हा काही कामं आहेत का तुमच्या डोक्यामध्ये किंवा हे काम आपल्याला भविष्यामध्ये करायचे? इतर भाऊ, कामं जेवढे दिलेले ते ना साहेब की आम्हाला काहीतरी कुंचित बोटावर मोजासारखे काम राहिले. अच्छा अच्छा, म्हणजे ग्रामविकासाच्या दृष्टीनं भरपूर अशा प्रकारचं योगदान सहकार्य आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांनी तुम्हाला केलं. एकंदरीत रायमुलकर साहेबांच्या संदर्भात तुमचा एक आठवणीतला एखादा खास अनुभव सांगता? तुम्ही जसं सांगितलं सुरुवातीला आपण गेलो त्यावेळेला त्यांचं स्वरूप बघितलं, त्यांना बघितलं, प्रसन्न व्यक्तिमत्व बघितलं, पण काम ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला ते मार्गदर्शन कशा पद्धतीने करतात, कामं कशा पद्धतीने करून घ्यायला पाहिजे, कसं सांगतात त्यावेळेस? त्याचं काय म्हणणं आलं की जर त्या गावात जर कुठली जर अडचण असली कि बाबा जर हा एक रस्ता जर झाला बाजूचा तो जर राहिला तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट थेट येऊन भेटा आणि तुम्हाला डबल परत देतो द्यायला, काही विषय नाही मिळतील. आमदार साहेबांचं एवढं समजा मार्गदर्शन चालूच होतं. जिथं आम्ही 30 लाख रुपये मागायचं काम मागायला गेलो तिथं आम्हाला जवळपास त्यानं 40 ते 50 लाख रुपयाचं काम दिलीच पाहिजे त्याने. म्हणजे एकंदरीत ग्रामविकासाच्या दृष्टीने जो निधी असेल, मार्गदर्शन असेल, सहकार्य असेल, ते आदरणीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब तुम्हाला नेहमी करत असतात आणि त्या माध्यमातून ग्रामविकास आणि मार्गदर्शन तुम्हाला लोकांना मिळत असतं. एक सोपा प्रश्न असा की तुमच्या गावामध्ये एखादा आजारी पेशंट जर असेल तर त्याला काही निधी वगैरे मिळाला का? आजारी नाही साहेब, आता एवढं इथपर्यंत गेले नाही, पण आमच्या इथं जवळपास आजारीचा विषय नाही. पण जेव्हा केव्हा सहकार्य जे असतात कुठल्याही प्रकारचं साहेब सदैव करत असतात. सदैव सदैव. एकंदरीत मित्रांनो, परतापूर घटक ग्रामपंचायतीमध्ये विकासात्मक कामं कशा पद्धतीने झाली ते सरपंच महोदयांनी आपल्याला सांगितलं आणि विकास कामामध्ये डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांचं कशा प्रकारचं सहकार्य मार्गदर्शन लाभते त्यांना हे त्यांनी सांगितलं. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल सरपंच साहेबाचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.